या माझ्या प्रलेखनात फक्त नाटकातली कीर्ती मी दाखवलेली नाही, तर तिला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांमधून जे विचारधन मिळत गेलं त्याचा हा शोध आहे. शब्द, स्वर, लय याचं सौंदर्य तिला जाणवलेले जे तुकडे आहेत ते असे गुंफून मी एक कोलाज स्वरचित्र तयार केलेलं आहे. कीर्ती शिलेदार डझंट बिकम अ पर्सन. माझं समज आहे कीर्ती, यू बिकम अन इन्स्टिट्यूशन. ती संस्था होते स्वतः एक. एखाद्या अकॅडमिशन काय बोलावा, अशोक रानडे काय बोलतात तसं ती बोलते. संगीत नाटक म्हणजे रसिक, कलाकार आणि साथीदार यांचा एकमेकांशी होणारा संवाद. मी हे गद्य असं का बोलते, गद्यानंतर गाणं फटकनचं कसं सुरू होतं. मी गाणं गाताना हा हात असा का केला, तान घेताना काय केली, ते करत असताना तुम्ही जर भामिनी असाल तर ती हात त्या गाण्याचा ताना घेताना भामिनी असताना काय हात कशी करेल. हे फार मोठं श्रेय हे कीर्तीचं आहे. जेव्हा कीर्ती काम करते तेव्हा ही भामिनीच ताना घेते बरं का. कीर्तीचं विशेष असं आहे की ज्या वजनानं ते पद्य त्यातलं जातं, गाणं जातं, त्याच वजनानं कीर्तीने त्यातलं गद्य, त्यातले संवाद जे आहेत की नाही ते पण तेवढेच म्हणलेले आहेत. आणि दादा, जरासंधाचा लोभ संपादन करण्याकरता भावांनी आपल्या बहिणीचं सौंदर्य विकलं. म्हणून म्हणते दादा, बाबा नाही तुझ्या बेताच्या आड आले तर कंस वध आड आला बरं, कंस वध आड आला. कीर्तीने त्या तबला वाजेल तुम्हाला दिसेल वेगळ्या पद्धतीची ताल आणि ती वेगवेगळ्या तालांच्यावर ती बोलत जाते. दा धिन दा दा धिन दा दा धिन दा दा धिन दा. एक मात्रा गायब केले त्याचा होतो अद्धा. सगळ्यात महत्व कीर्ती म्हणजे सुरेल, दुसरी डेफिनेशनच नाही आहे. कीर्ती म्हणजे एक बुद्धिमान, कीर्ती म्हणजे एक उत्तम विशेषक, एक अभ्यासू शास्त्रीय संगीतातली, उपशास्त्रीय संगीतातली. सिनेमा बघताना आपल्याला एक अंतर असतं आणि आपण बघतो, नाटक असतं तेव्हा बघतो आपण. तुम्ही पाहिजे आम्ही जिवंत असतो इथे नट म्हणून काम करत असताना, तर तुमचं आमचं प्रेक्षकांचं आमचं एक नातं असतं, ते जिवंत कलेचं असल्यामुळे एक ऊब असते. मी तर उभा आहे तर माझ्या अंगावरती लाईट्स आले दाबा, मला एक ऊब आहे आत्ता आणि तुम्ही ती देतात मला. सिनेमा बघताना सहसा असं होत नाही पण तुम्हाला 100% खाती देतो मी तुम्हाला. ही फिल्म बघत असताना ती फिल्म जरी असली तर तुम्हाला ती ऊब जाणवेल. नाटक ही जिवंत कला आहे आणि मला असं वाटतं की प्रेक्षक आणि कलाकार हे एका पातळीवर येऊन इथे काम करत असतात. माझं असं मत आहे कीर्ती की आत्ता हा संगीत ज्या पद्धतीचं पारंपरिक संगीत असं म्हणजे तुम्ही जपलं, ते जपून त्यामध्ये काही नवीन आणायचा तुम्ही जो प्रयत्न केला तो नवीन पुढे जाणं, नवीन पिढीपुढे जाणं, याकरता ही DVD दीप्ती तुझी फार उपयोगी पडणार आहे.